दरम्यान पक्षांतर्गत लोकांनी केलेले आरोप धुण्यासाठी वेगळी वॉशिंग मशीन आहे का? एकनाथ खडसे यांच्या भाजपा प्रवेशाच्या चर्चांवरून संजय राऊत यांनी हा टोला लगावला. खडसेंनी फडणवीसांवर गंभीर आरोप केले होते, लोकांना त्याचं स्मरण होईल असं देखील राऊत यांनी म्हटलंय. तर फडणवीस कोणतेही वाद अगदी सहजपणे सोडवतात. चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीसांचं कौतुक केलंय. मग काय खडसे साहेबांवरती जे आरोप भाजपनं केले होते किंवा भाजपने जे आरोप खडसेंवर केले होते त्या आरोपांचा आता कोणत्या वॉशिंग ही वेगळी वॉशिंग मशीन आली आहे का? पक्षांतर्गत लोकांनी एकमेकांवरती केलेले आरोप धुवून काढण्यासाठी बाहेरचे ठीक आहे, काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेकडून आलेल्या लोकांचे आरोप धुवून काढायचे, पण खडसे तर तुमचेच होते ना. त्यांनी फडणवीस यांच्यावरती केलेले आरोप किती गंभीर होते, लोकांना हळूहळू परत ते त्याचं स्मरण होईल. भारतीय जनता पार्टीची सोय अशी आहे की त्या त्यावेळेला कोणीतरी महाराष्ट्रामध्ये देशामध्ये असा असतो की जो सगळे वाद हे अतिशय लिलय संपवतो. एक काळ वसंतराव भागवत नावाचे सगळ्यांचे बाप होते, मग प्रमोदजी होते, गोपीनाथराव होते, तिथे गेले की विषय संपायचे. आता हे स्थान देवेंद्रजींचं आहे आणि देवेंद्रजींमध्ये काय परमेश्वरी गुण आहेत माहिती नाही, पण अतिशय लिलय अतिशय सहजपणे ह्याला घेऊन बस त्याला घेऊन बस त्याला काही भविष्यातलं आश्वासन द्या आणि त्यांच्यावर विश्वास आहे की यांनी आश्वासन दिलंय ना हे पूर्ण करणार. मला एकनाथ खडसे मला नाही वाटत की भाजपमध्ये जातील, कारण की त्यांचा जो छळ झालेला आहे भाजपमध्ये त्यांनी अनेकदा त्या छळाचं वक्तव्य केलेलं आहे. ते स्वाभिमानी नेते आहेत, ते असं करणार नाही असं मला वाटतं. कोणाचा विरोध नाही, देवेंद्रजीचा विरोध नाही. देवेंद्रजी कधीही खडसे साहेबांच्या विरुद्ध नाही, उलट खडसे साहेबांना सर्वात जास्त, मी साक्षी आहे, खडसे साहेबांना सर्वात जास्त मानाचं स्थान, हृदयातलं स्थान देवेंद्रजींनी पहिल्यापासून दिलं आहे. खडसे जे आमचे नेते होते त्या काळातही त्यांनी देवेंद्रजींना पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं. मी वारंवार तुम्हाला हे सांगतो आहे की आमची केंद्रीय प्रवेशाची समिती, राज्य प्रवेशाची समिती या सर्व गोष्टीचा निर्णय करतात. जयंत पाटील म्हणले की त्यांना खूप त्रास होत होता पक्षामध्ये असताना, भाजपकडनं अनेकदा त्रास दिला गेला होता, नंतर आता पुन्हा एकदा पक्ष प्रवेश करत. जयंत पाटलाच्या पक्षामध्ये एवढे वाद झाले आहे की राष्ट्रवादी